ह्याला नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मी भाग्यश्री मनापासून स्वागत करते. आजचा वार सांगते पहिल्यांदा. आज वार आहे गुरुवार, आज आहे उपवास आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:45. तर मला एका ठिकाणी हळदी कुंकवाला जायचे आहे, तर मी जाऊन येते. जर झालं तर शेअर करते तुमच्यासोबत तिथलं. आणि आज उद्या तर रथसप्तमी आहे, आज आणि उद्या दोनच दिवस संक्रांतीचा हळदी कुंकवासाठी राहिलेले आहेत. तर एका काकूंच्या घरी हळदी कुंकू आहे, तर मी आणि आमच्या वहिनी जाणार आहोत आम्ही. तर बघूया आता कसं कसं होतं. चला मग ब्लॉग कंटिन्यू पहा. आणि हो, लाईक करायला विसरू नका. लाईक करायला का बरं विसरताय? तर प्लीज तेवढा लाईक नक्की करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आपले असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर ह्या दोघांचा चाललेला आहे इथे अभ्यास. हाय करा की हाय. ए बघा कसला हाय यांचा. अभ्यास करत बसणार आहे का येणार आहे? मी का मग दोघ पण येणार का? चालते मग. कुलूप लावायला जा. कुलूप लावून जावं लागणार. कुलूप लावणार चालते. जा बघून झालंय काकूच. मग संक्रांतीच कोण करतच नाही. तुमची दोन मुलं तब्येती पण बिघडली. तुमचा जाऊन आली इंजेक्शन आम्हाला शिकव रे फोटो काढायला. आम्हाला येत नाही. दोघं तिकडे जायच ना. काय नाही ऋषिकेश इथे आहे ना. आली का? बस तिळगुळ घ्यायला. ये तिळगुळ घे. तुला घेताना कोण काढणार? मी घेते त्याचा. मी काय देते की सगळं देते तुला. सगळं देते की तुला. झाले की आता पहिल्यांदा केला संक्रांतीच्या केला पण ते आला गेलं. हाय फ्रेंड्स, तर हा दिवस आहे आता शुक्रवारचा, रथसप्तमीचा म्हणजे कालचा. आणि सकाळचे तुम्ही पहिले 7:30 वाजले आहेत. छान असं उजाडलंय, माझं सगळं आवरून झालं. अगदी देवपूजासुद्धा झालेली आहे. आणि आता दूध उतू घालवायचं आहे, तर त्याचीच तयारी करायची होती. आणि म्हणलं त्याच्या आधी थोडंसं दूध तापवून घ्यावं आणि नैवेद्य करून ठेवावा. नैवेद्याला काय खीर किंवा शिरा वगैरेही चालतो, पण मी शिरा करणार आहे. खूप दिवस झालं केलेला नव्हता. छान अगदी साजूक तुपातला शिरा इथे मी रवा भाजून घेते. अगदी फक्त तूप घातलेलं आहे. आणि तुपामध्ये छान असा 2 वाटी रवा मी इथे भाजून घेत आहे मंद आचेवरती. आणि 7:45 होत आलेले आहेत. म्हणलं 8 वाजेपर्यंत आपण दूध उतू घालूया, शिरा करून झाकून ठेवूया. आणि मग त्यानंतर थोडंसं गरम करून घेतले दूध, म्हणजे नंतर उतू घालवताना आपल्याला जास्त वेळ नाही लागत. इकडे चहा करून दिला मिस्टरांना, ते उठले आणि त्यांना चहा दिला. आणि त्यानंतर माझं शिऱ्याचं काम मी चालू ठेवलं. तर अगदी जेव्हा आपण साजूक तुपातला शिरा करतो ना, खरंच तो म्हणजे चवीला तर छान होतोच. आणि इतका मऊसूद आणि अगदी माउथ मेल्टिंग म्हणतात ना, सेम त्या पद्धतीचा. आणि आमचा तर नेहमी असाच असतो शिरा. तर बघा इथे पूर्ण रवा जो भाजून झाला ना माझा, तयारी मी खालीच आधी करून ठेवलेली. पटपट घालावं लागतं. काय काय घालायचं असतं ते सांगते मी तुम्हाला. तर दूध मी अगदी अंदाजाने पूर्ण ते पातळ होईपर्यंत, म्हणजे 2 वाटी रवा आहे ना, तर त्या 2 वाटी आणि वर अजून थोडंसं दूध मी घातलं. त्यानंतर कलर घातला, साखर घातली दूध मिक्स केल्यानंतर. आणि वेलची पावडर माझ्याकडे तयारच असती, तर ती सुद्धा घालून घेतली. आणि छान आता असं अगदी मिक्स करून घ्यायचं ना एकसारखं, अजिबात कुठे गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजे. तर बघा गरज वाटली तर अजून दूध घालायचं. बघा इथे छान असं मिक्स करून घ्यायचं. इतका मस्त कलर येतो ना, तो ऑरेंज कलर मी घातला कारण आर्या गौरांगला कलरचा शिरा आवडतो.
त्यामुळे बघा इथे आत्ता पातळ वाटतंय, पण हे झाकून ठेवायचं एक 5 ते 7 मिनिट, तोपर्यंत म्हटलं तयारी करूया. बाहेर शेणकूट वगैरे आईंनी आमच्या ठेवलेलीच होती, म्हणजे खूप दिवस झाले, तर तेच इथे घेतली. त्याच्यात थोडंसं तूप घातलं बघा इथे, बाकीचं काही आपण वापरू शकत नाही हे रॉकेल वगैरे पेटवण्यासाठी. तर बघा इथे मी अशा प्रकारे पेटवत आहे, म्हणजे शेणकुटाचे तुकडे केले, थोडंसं तूप घातलं आणि कागद का, तर त्याला म्हणजे व्यवस्थित सगळी शेणकुटं पेटणं आवश्यक आहे, तरच ते दूध उतू जातं छान आणि लवकर वेळ वाचतो आपला. तर आधी कागदाने मी सगळं ते पेटवून घेतले शेणकुटं, आणि मग त्याच्यानंतर दूध गरम केलेलंच होतं गॅसवरती, तर गरम म्हणजे अगदी गरम नव्हतं केलेलं, कोमटसर केलेलं होतं. पण हे शेणकूट पेटणं खूप महत्त्वाचं आहे, जर आपण नंतर पेटवत बसलो ना तर ते सांडासांडी होते किंवा व्यवस्थित बसत नाही. तर शेणकूट पेटवून घेतल्यानंतर छान रांगोळी काढली साईडने, थोडीशीच काढलेली आहे रथ, एक आपल्याला काय एवढं ते जमत नाही, कधीतरी आपण काढतो वर्षातून एकदा, मग एवढं परफेक्ट नाही जमत, आणि कलर वगैरे करत बसायला सुद्धा म्हणजे नाहीच वेळ मिळत, त्यामुळे असं पूर्वेकडं तोंड करून रथ काढलेला आहे. आणि दुधामध्ये ह्या बघा जे आपल्या संक्रांतीचं असतं छोटंसं ते ठेवलेलं आहे, त्यात दूध हळद कुंकू अक्षदा घालायचं असतात. आणि छान असं इथे पेटलेलं आहे शेणकुटं, आणि त्याची ढग असते त्यामुळे ते फुंकलं तरी पुन्हा पेटतं व्यवस्थित, फक्त फुंकत राहावं लागतं. तर हे दोघं आहेत माझ्या मनात. तर बघा रथसप्तमी दिवशीच की नाही सूर्याची निर्मिती झाली, किंवा सूर्याची किरणं पहिल्यांदा आपल्या पृथ्वीवरती आली, त्यामुळे आपण ही रथसप्तमी साजरी करतो, आणि त्यामुळेच आपण नैवेद्य दाखवतो त्याला, किंवा त्याला दूध अर्पण करतो, किंवा सकाळी पाण्याचा अर्घ्य सूर्याला वाहतात, हेही आपल्याला माहीत आहे. आणि हे जे दूध असतं ना, हे ॲक्च्युली प्रसाद म्हणून त्याची खीर वगैरे बनवून किंवा घरात प्यायचं असतं, म्हणजे वर्षभरात जर काही आजारी वगैरे पडणार असेल किंवा जे आजार असतात ना, त्यापासून आपण लांब राहतो, याचं हे कारण आहे. तर आता इथे बघा हे दूध उतू जात आहे, तोपर्यंत म्हणलं आपण नैवेद्य दाखवून घेऊया. तर शिऱ्याचा नैवेद्य मी इथे दाखवून घेत आहे, आणि इथं मुलांनी कागद वगैरे करून ठेवलेली होती, तर ती आधी उचलून ठेवली, आणि मग इथे मी आता नैवेद्य दाखवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे शुक्रवार, आणि आज मी हळदी कुंकू करायचं अचानकच ठरलेलं आहे, त्यामुळे मग आज हळदी कुंकू करत आहे. आणि आत्ता आल्यानंतर मी तिळाच्या वड्या केल्या, आणि मग आता काय काय देणार आहे हे तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते. तर काय नाही, कालची साडी कंटिन्यू केली, म्हणजे कुठं नवीन काढा थोड्याशा, म्हणजे जास्त मोठ्या नाही केलेला हळदी कुंकू, अगदी थोड्या प्रमाणात, अगदी मोजक्या लेडीज बोलवलेल्या आहेत. तर व्लॉग कंटिन्यू बघा, आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका, आणि कमेंटसुद्धा नक्की करत जावा जर तुम्हाला काही सजेस्ट करावं असं वाटलं तर. चला तर मग व्लॉग कंटिन्यू पहा आता. तर हे बघा, एक तर आमच्याकडे 4 दिवस पाणी नव्हतं, तर ते पाणी वगैरे भरायचं होतं, पण नाही म्हटलं पहिल्यांदा वड्या करून घेऊया, कारण वड्या होणं महत्त्वाचं आहे. आपण एवढा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर त्यासाठी आवश्यक असणारं असणं साहित्य आपल्याकडे आवश्यकच आहे. त्यासाठी आधी पहिल्यांदा गूळ मेल्ट केला, त्याच्यामध्ये तिळाचं कूट आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट असं मी सकाळी मिक्सरला फिरवून ठेवलेलं होतं. गूळ मस्तपैकी गरम केलं आणि त्याच्यात कूट ओतलं, फक्त काही जास्त नाही, थोडंसं पाण्याचा थेंब घातला बघा, म्हणजे एक चमचाभर पाणी मी घातलेलं होतं त्या गुळामध्ये, आणि छान मेल्ट झालं की कूट त्याच्यामध्ये ओतलं, वेलची पावडर वगैरे घातली, आणि छान असं पसरलं इथे ताटामधला तूप लावून त्याच्यामध्ये, आणि इतक्या छान वड्या, अगदी मऊसूद माउथ मेल्टिंग अशा छान वड्या झाल्या, अगदी झटपट म्हणतो ना, अगदी 10 मिनिटात तयारसुद्धा झाल्या, वेळ नाही लागला. खरंच आपण जर एखादं काम असं गडबडीत केलं ना तर ते खरंच चांगलं होतं कधी कधी. आणि इकडे हळदी कुंकवाची तयारी बघा, हे पावडरचे डबे वगैरे मी देणार आहे,
आणि इथे बघा वड्या इतक्या छान अगदी सहज हाताने सुद्धा निघत होत्या, म्हणजे काही त्याला चमच्याने उचलावं किंवा उलटण्याने उचलावं असं पण नाही, अगदी हाताने सुद्धा अलगत त्या वरती निघत होत्या, त्यामुळे इतक्या छान झाल्या. शाळेत जाते ती, शाळेत नेऊन काय माहिती तेवढे घेऊ का, मग दोन्ही पोरांना शाळेत थांबवतेस तू सुटस पण सगळे चारलाच येतो त्यांची शाळा पूर्ण वेळ शाळा चारला मग सकाळी नऊला भरते का आंबट असतो काय माहिती मागे बघितली बघितलीस मी एक अगदी नवीन नवीन असं ना 20 रुपये 20 रुपये 1/2 किलो घेतली पण जरा थोडी आंबट वाटली याला खूप छान असं एवढं मोठं मोठं द्राक्ष असत थोडस होत एक अर्धी वाटी होत एवढं खाऊन टाकली बांधले कधी उघडायचं.